पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हात घातला. प्रत्येक मराठी माणसानं आपापली जबाबदारी पार पाडली तर मराठीचं अस्तित्व टिकून राहील यात शंकाच नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. आयसी अक्षरे या मासिकाच्या दशकपूर्ती कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात आले होते. बेलवलकर हाऊसिंगतर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही टीकेची झोड उठवली. साहित्य संमेलनं ही आखाडे बनत चालले त्यामुळे ज्यांची पुस्तकं अधिक प्रमाणात विकली जातात त्यांना संमेलनाध्यक्षपद द्यावं अशी भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली. या अंकाचे संपादक कर्णनाथ ढगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलन आहे का कुस्तीचा आखाडा आहे? उखाड्या पाखाड्या काढत असतात एकमेकांच्या, एकमेकांबद्दल शिव्या, त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल जेवढं लिहून आणतात तेवढं स्वतः किती लिहित असतील मला पण माहित नाही. आणि अशी जर समजा परिस्थिती जर समजा येणाऱ्या तरुणांना समजा दिसत असेल की वर्तमानपत्रामध्ये या आपल्या साहित्य संमेलनामध्ये असल्या असल्या गोष्टी होतात, संस्कार करायचे कोणी? साहित्यिकांनी आमच्यावरती करायचे ना. ती जर गोष्ट होताना दिसत नसेल तर पुढे काय बोलायचं आपण? प्रत्येक वेळेला त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरनं वाद, मला असं वाटतं याच वेळेला नाही झाला. मला असं वाटतं ते आणि शरद पवार असे बिनविरोध झाले. पहिल्यांदाच घडते, बऱ्याच वर्षांनी घडत असेल. नाही तर वाद भांडणं या सगळ्या गोष्टी चालायच्याच, कोणी कोर्टात चालले. मला माहिती आहे खरं तर की त्याच्यामध्ये किती बोलावं नाही ते परत सगळे, कारण कसं असतं या वेळेला बरोबर एकत्र येतात. तुला सांगितला कोणी चोंबडेपणा करायला? तर मला असं वाटतं दरवर्षी ज्याची पुस्तकं सर्वात जास्त विकली जातील ना त्याला अध्यक्ष करावं. माधुरी पुरंदर यांनी जे लिहावं नेटके त्यांचं जे त्यांनी खूप मेहनत घेऊन काम केलेलं ते पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे फार एक छान उदाहरण दिलं होतं की स्वयंपाक करणे आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये किती गोष्टी असतात. त्याच्यामध्ये त्यांनी आता असं म्हटलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कृती आहेत, त्याच्यामध्ये निवडणे, चाळणे, पाखडणे, कांडणे, कुटणे, दळणे, चिरणे, कापणे, चोचणे, मळणे, भिजवणे, तिंबणे, थापणे, लाटणे, भाजणे, परतणे, तळणे, उलथणे, आंबवणे, धुणे, शिजवणे, उकडणे, वाफवणे, किसणे, खोवणे, गाळणे, चुरडणे, ठेचणे, वाटणे, उकळणे, तापवणे, कालवणे, आणखीन बरीच आहेत, मिसळणे, निथळणे, उपसणे, फेटणे, फेसणे, घुसळणे, कोळणे, भुरभुरणे, पेरणे, घोटणे, ढवळणे, कुस्करणे, आटवणे, कढवणे, खरवडणे, मुरवणे आणि सोलणे. मला सांगा आपण याच्यातले किती शब्द आता वापरतो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आणि जर हे शब्द आपण वापरले नाही तर हे सगळे शब्द मरून जातील. मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश.